तर सर लोकांचं एक होतं की बा मल्हार आहे तू नाही केलेलं योग्य राहील, कारण मार्केटमध्ये परिस्थिती खूप खराब आहे. मला देखील ते पटत होतं, कारण मला देखील माझ्या बिझनेसच्या रेव्हेन्यूवरून वाटत होतं की परिस्थिती चांगली नाही आहे. मग माझ्या डोक्यामध्ये एक थॉट असा आला की जर मला माझ्या बिझनेससाठी एवढा त्रास होत असेल तर या सेवाभावी संस्थांना किती त्रास होत असेल, ते त्यांचे पैसे कसे गोळा करतील. तर त्यांना त्यांचे पैसे गोळा करणं सोपं करण्यासाठी आपण हे इव्हेंट घ्यायलाच पाहिजे. त्रास झाला तरी हरकत नाही, पण आपण हे इव्हेंट घ्यायला पाहिजे जेणेकरून त्यांचं काम सोपं होईल. एक वेगळा उपक्रम महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतो की जिथं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कार्यरत असलेल्या विविध संस्थांना एकत्रित करून त्यांचं उदात्तीकरण करण्याचा, त्यांना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्याला भूक आहे आणि त्याने जेवण केलं तर त्याला आपण प्रकृती म्हणतो. ज्याला भूक नाही आहे परंतु बळच खातोय त्याला आपण विकृती म्हणतो. आणि स्वतःला भूक असताना स्वतःच्या ताटातली अर्धी वाकर दुसऱ्यांना देतोय ती संस्कृती आहे. ती संस्कृती जपणारी ही मंडळी आहे. बहुत सारे लोग काम करते हैं और उनको समाज के सामने लाने का काम हमारा आनंद भाई ने किया है. अनेक कुंभमेळे आपल्याला पाहायला मिळतात, पण सेवा कार्याचा कुंभमेळा पाहायला कुठे मिळत नाही. हा उपक्रम भविष्यामध्ये इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा आपण कुंभमेळा आयोजित केला, त्याला गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला, त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद या वर्षी या हेल्पर दोनला मिळालेला आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं होणार नाही. ज्ञात अज्ञात संस्था ज्या आपल्या आपल्या परीने आपल्या पद्धतीने समाजाची सेवा करत असतात, त्यांना एकत्रित करून त्यांना लोकांच्या समोर आणण्याच्या संदर्भातला जो काही अभिनव प्रयत्न, सगळ्यांना वाटतं की आपला भारत समृद्ध झाला पाहिजे, इथं कुठलाही अडचण नसली पाहिजे, पण त्याच्यासाठी बाहेरून कुणीही येणार नाही हेही तितकंच खरं आहे. इथलची माती, इथली माणसं, इथली परंपरा, इथली समृद्धी आपल्या सगळ्यांनाच त्याच्यासाठी पुढं आलं पाहिजे. मगाशी इथं या ठिकाणी त्यांनी घंटी वाजून या ठिकाणी उद्घाटन केलं. खरं म्हणजे सगळ्यांना अगदी घंटा वाजून सांगायचंय की आता जागे व्हा, बाहेरच्या कुणी येणार नाही इथं आपल्यासाठी. तर मला वाटतं इथून घेऊन जाताना आपण प्रेरणा सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि ही प्रेरणा आपलं काम करायला आपला ऊर्जा देणार आहे. अन्न म्हणजे काय, निवारा म्हणजे काय, सोयी सुविधा म्हणजे काय, याच्यापासून कोसोदूर भटकंतीवर असलेला हा भाषेपारधी समाज, इतर समाजाच्या बरोबर भाषेपारधी समाज कसा येईल याच्यासाठी मी स्वप्न
सोचत आहो म्हटलं, म्हणजे काय म्हटलं, आपली नोकरी आणि आपलं म्हटलं जे पगार आहे ते फक्त परिवारासाठी आहे, आपल्या समाजासाठी नाही, आपली फॅमिली आपण सुखी करू शकतो, समाजासाठी काहीही नाही। तिथेच मी बिनपगारी सुटीचा अर्ज लिहला आणि मग मोहीम सुरू केली। अवघड असतं की स्वतःला विसरणं आणि समाजाच्या गरजेसाठी काम करणं, मी डॉक्टर असलो म्हणून डॉक्टर फीच केली पाहिजे, हॉस्पिटल काढलं पाहिजे असंही काही नाही। मला जेव्हा विचारायचं कॉलेजमधले माझे मित्र तू काय करणार आहेस पुढे, तर मी त्यांना सांगायचो की मी शेती करणार आहे। कसली शेती करणार आहेस? तशी म्हटलं मला माणसांची शेती करायची आहे, मला माणसं रुजवायचेत। कुठेही कितीही मोठा माणूस असला आणि त्याला जर छोटं काम करायला सांगितलं तेवढ्याच आनंदाने करायला पाहिजे, तो त्याचा शिपाई करतो तसा। मी स्वाभिमानी आहे आणि मग तो स्वावलंबी होतो। स्वाभिमान आणि स्वावलंबन जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही मोठे झालात तर तो एक अपूर्व आनंद तुम्हाला मिळणार नाही। महानगरपालिका 18% ही तुमच्या माझ्या आरोग्याची काळजी घेणारी, रस्ते नीट राखणं, रस्ते दुरुस्त करणं आणि यासोबत स्वच्छता राखणं। अनेक लोक येतात, कचरा उचलतात, घेऊन जातात, तसं म्हटलं तर कर्मचारी खूप असतात जे खरंच निस्वार्थ भावनेने काम करतात, त्यांचा गौरव करणं, त्यांच्या परिवाराचा गौरव करणं हीच खऱ्या अर्थाने हेल्थफेअरची एक सगळ्यात मोठी देणगी आहे, उपलब्धी आहे असं मला वाटतं। मी अशा आरोग्यदूतांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहे। थाप आहे, ही कार्याचा गौरव आहे की तुमच्या माझ्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे। कार्यक्रमाची शानदार सुरुवात होते टाळ्यांचा गजर। शुभ दिन हम सब भी बढ़ते कदम को न रुकने दिया। आपलंच दुःख मोठं नाही, रडण्यापेक्षा लढण्यात मजा आहे याची गाठ मनाशी बांधली। रस्ता खडतर होता पण चालत राहिली, चालता चालता खडतर रस्ता आपोआप चांगला व्हायला लागला। आता एवढंच वाटते का काम मोठं झालं पाहिजे। काम तो ऐसा हो जिसका समाज को फायदा हो, मुझे भी फायदा हो और गुरु की समृद्धि चिन हो। इन तीनों चीजों को मिलकर के मैंने सोचा कि आचार्य श्री मेरे गुरु जी को अहिंसा बहुत प्रिय थी। वो हर आया हुआ जन्म देने देते और किसी साकार की बात करते तो वो उसमें लग जाते थे। तो मैंने फिर साकार को चुना कि इसमें प्राणियों की रक्षा होगी, पर्यावरण की रक्षा होगी और पुण्य का काम होगा, धर्म का काम होगा, लोगों का आरोग्य अच्छा रहेगा। सब दृष्टि से साकार मुझे उपयुक्त लगा और इसलिए मैंने साकार को चुना। रामकृष्ण महावीर की धरती, गांधी और गौतम की धरती, मीरा सूर फकीर की धरती, इस धरती पर बुचिड़ खाना, अरे डूब यारो मर जाना, हम गांधी की जय बोलते हैं और बुचिड़ खाने खोलते हैं। क्या बात है। मल्हार हेल्थफेअर्स 2 हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, सगळ्यांचा जो मेळा भरलेला आहे, आनंद भाऊ यांची जी मूळ संकल्पना आहे ही संकल्पना समाजापुढे ठेवली, आज इथं याचं रोपटं लागलं, उद्या महाराष्ट्रभर असे प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम होतील आणि त्याची गरज जास्त आहे। आज दारूबंदीच्या संदर्भात कोणीही बोलायला बघत नाही। एक तर सोफिस्टिकेटेड जो समाज आहे त्याला हा प्रॉब्लेमच वाटत नाही, त्याला बोलायचंच नाही याच्यावरती, याला प्रतिष्ठा मिळालेली या दारूला। आणि व्यसनाने माणसाला संपवलंय, तो एकटा संपत नाही व्यसनाने, तर दारूच्या व्यसनाने अख्खं कुटुंब त्याचं उद्ध्वस्त होतं। रेंद्र भैया शिवाजी पाटील यांचा सेवा महर्षी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा। आदरणीय अशोक भाऊ, श्री नरेंद्र भैया शिवाजी पाटील यांचा या ठिकाणी सेवा महर्षी
या शीर्षकान्वये या ठिकाणी सन्मान करतायत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करूया, सत्कार करूया. यांना हा सन्मान दिला जात आहे. दिव्यांगांना व्यावसायिक शिक्षण व स्वयं रोजगार उपलब्ध करून प्रोत्साहन सन्मान चिन्ह देऊन कृतज्ञता आमच्या वतीने व्यक्त करतायत. एक्चुअल में मुझे हेल्थ फेयर ही सबसे ज़्यादा अच्छा लगा कि एक ही छत के नीचे इतने सारे संस्थाओं का समावेश है. और अगर मुझे अगर किसी की हेल्प लेना है तो मैं संस्था किसी दूसरी संस्था की ले भी सकती हूँ, और मुझे अगर किसी संस्था को देना है अगर कुछ मदद तो मैं उनको दे भी सकती हूँ. तो ये प्रोजेक्ट मतलब द बेस्ट प्रोजेक्ट है. ये इतने खूब वेगवेगळ्या प्रकारचे लोक आम्हाला भेटले आणि आमचं जे काही आम्ही जे काम करतोय हे काम आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प फेअरचा आम्हाला खूप मदत झाली. समाजामध्ये करणारे भरपूर करतात, पण मला काय करता येईल हा बोध आज आम्हाला दोघांनाही मिळालेला आहे. ज्याच्या कोणाकडे काही कार्य असलं फूड वेस्टेज जातात, तर ते वेस्टेज न जाऊ देता ते ज्या लोकांना मिळत नाही त्या लोकांना पोहोचवतात. तर त्या ठिकाणी मी माझं नाव दिलेलं आहे, शक्य होईल तसं आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. यहाँ आया तो ऐसा मालूम पडा की इतनी संस्था है और इतने सब कार्य करते हैं सब, और उसके लिए हम भी सपोर्ट करेंगे जो भी हो सकेगा. काही डॉक्टर मंडळी येऊन गेली, त्यांनी सांगितलं की तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तिथे तपासणी करायला येऊ, तुम्ही सांगा केव्हाही तयार आहे. सेवा क्षेत्र हा विषय जसा आहे स्वतःच्या कुठल्या तरी वेदनेच्या अनुभूतीतून मनामध्ये रुजवला जातो, पण त्याला जोड देण्याकरता काहीतरी पाहिलं की अरे असं करणारे पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ संस्था आहे, तर त्याच्यातून बॅटरी चार्ज होऊ शकते. आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढी याच्यामध्ये इन्वॉल्व होईल असं एकंदरीत वातावरण चांगलं निर्माण झालेलं आहे. माझ्यामध्ये आधीपासून अशी तळमळ होती की आपण समाजकार्य करायला पाहिजे, पण सुरुवात कशी करायची आणि कुठून करायची हे आधी काही कळत नव्हतं. पण जेव्हा इथं आलो आणि बघितलं सर्व की याच्यातून असं लक्षात आलं की आपण आता इथून सुरुवात करायला पाहिजे. गेल्या वर्षाच्या कार्याला मी इथं आलो, त्यांनी मला ज्या पाठीवर शाब्बासकीचा हात मारला त्या शाब्बासकीचा एवढा फायदा झाला तर किमान मी 300 गायीची सेवा आणखीन करू आलो. बरेचसे लोक आम्हाला जोडले, मदत करायला तयार आहे. हा हेतू खूप छान आहे हेल्प फेअरचा. चांगले लोक इथे भेटी देत आहेत आमच्या स्टॉलला आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्या प्रकारे भेटतोय. हे आरोग्यदूत म्हणून सन्मान झाला आमचा जो स्वच्छतेचा विषयावर, तर मग आम्हाला आनंदाची गोष्ट झालेली आहे. मल्हार हेल्प फेअर हा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी कुंभमेळा आहे. हेल्प फेअरच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचं जे कार्य आहे ते समाजापर्यंत पोहोचतं आणि समाज त्यांना मदत करतो. कुंभमेळा म्हणून आपण जे समजतो साधू संतांचा मेळावा, परंतु सेवा कार्याचा कुंभमेळा एक चांगली आगळीवेगळी कल्पना आहे. हा राज्यासकट देशासाठी खूप चांगला एक महत्त्वपूर्ण पथदर्शी उपक्रम म्हणता येईल. ते घंटी वाजवून एक वेगळ्या पद्धतीने त्याचं उद्घाटन झालं. हां, त्याच्यामुळे ती जी क्रिएटिव्हिटी आहे आणि ज्याच्या माध्यमातून एक चांगलं समाजकार्य याच्यातनं निश्चितपणे उभं राहील. हेल्थ फेअर म्हणजे समन्वयाचं सूर्यफूल आहे. प्रदर्शनातून जागृती आणि जागृतीतून विकास हाच आहे सेवाकार्याचा कुंभमेळा असं मला वाटतं.